नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, हा वाशिम या ठिकाणी फ्रंट पुढं घे, पुढं 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 समोरच नाही. वाशिम ते हिंगोली या मार्गावरती आपण आहोत आणि या मार्गावरती आता मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हिंगोली या ठिकाणी नागरिक हे जमा झालेले आहेत. जे सी बी मधनं फुलांची उधळण या ठिकाणी होताना दिसते आहे. फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे, जे सी बी मधनं फुलांची उधळण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने बांधव हे उपस्थित आहेत. ताफा आपल्याला दिसतो आहे, गाड्यांचा प्रचंड मोठा ताफा या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आता या ठिकाणी बांधव हे जमा झालेले आहेत. जे सी बी मधनं फुलांची उधळण होती आहे. समोर आपण बघू शकत आहोत, ही उत्स्फूर्त स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. फुलांची उधळण करण्यात येते आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यावरती ही उधळण होती आहे. मंडळी, ही दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणची ही अतिशय भव्य दृश्य आपल्या नजरेस पडतात. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हे बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत. हा ताफा आहे. पुढच्या गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील हे बसलेले आहेत आणि या जे सी बीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती ही फुलांची उधळण होतानाची ही दृश्य आहेत. मंडळी, आपण वाशिम ते हिंगोली असा हा प्रवास करतो आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या साठी यांच्या स्वागतासाठी हिंगोली येथील हे समाज बांधव एकत्रित आलेले आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. हिंगोली या ठिकाणाहून हा समाज हे बांधव आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. भैया काही फोटो पण काढून ठेवते. हरण काढू का? हां, दोन चार फोटो काढ. तर अशा पद्धतीनं हा फुलांचा वर्षाव या ठिकाणी होतो आहे. जे सी बी मधनं फुले उधळली जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ही मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत. तर आपण पाहू शकत आहोत या हिंगोली येथील दौऱ्याची ही क्षणचित्र आहेत. हिंगोली या ठिकाणची ही क्षणचित्र आहेत. हिंगोली मधील हा उत्साह आहे. नागरिकांचा ढोल ताशे बँड या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण ढोल ताशे बँडच्या गजरात ही मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करत आहे. तू प्रचंड उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय आणि मराठा आरक्षण लढ्यातील संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणाहूनच रॅलीला ही मंडळी सुरुवात करते आहे. मंडळी, अतिशय महत्त्वाची अतिशय विलोभनीय दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील ही दृश्य आहेत. पोलीस बांधवांच्या गाड्या आहेत. तरुण या ठिकाणी एकत्रित येतात आणि हिंगोली या ठिकाणी आता काही वेळातच हा ताफा पोहोचतो आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात येतो आहे आणि अशा पद्धतीनं सुरुवात ही झालेली आहे. तर या ठिकाणी तरुणांचा उत्साह देखील अतिशय मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे. अशा पद्धतीनं हिंगोलीच्या या विराट रॅलीची सुरुवात काही क्षणात होते आहे. आपण ही रॅली बघतो आहोत. आपल्या नजरेत या रॅलीमधील दृश्य बघायला मिळतात. मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीची ही दृश्य आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. टू व्हीलरवरती मनोज जरांगे यांच्या
गाडीच्या भोवती हे बांधव आता एकत्रित जमतात. तर अशा पद्धतीने तर मंडळी हा प्रचंड मोठा ताफा, ही प्रचंड मोठी सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. आपण बघू शकत आहोत ही आत्ताची दृश्य आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचीही दृश्य आहेत. तर अशा पद्धतीच्या वाहनांच्या रांगाची रांगा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हिंगोलीमधनं प्रचंड प्रतिसाद हा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला या ठिकाणी मिळतो आहे. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत मंडळी. मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली शहरात काही क्षणात आगमन हे होतं आहे.